प्रसंगी जो व्यक्ती साथ देतो तो मात्र आयुष्यभर त्याच्या स्मरणार्थ राहतो, हे मात्र धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवलं. कारण की मागील काही दिवसापासून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे रेणू शर्माच्या प्रकरणामध्ये चांगलेच अडचणीत सापडले होते. परंतु काही काळानंतर रेणू शर्माने ही केस देखील माघार घेतली. त्याविषयी बोलण्याचे मुंडेंनी बऱ्याचदा टाळलं होतं, पण एका कार्यक्रमात धनंजय मुंडे या प्रकरणावर बोलते झाले आणि अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांनी, लोकांनी आणि जवळच्या व्यक्तींनी साथ दिली याबद्दल त्यांनी मात्र सर्वांचे आभार मानले. कारण की तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, तसेच एखाद्या भगवंताचा तो प्रसाद आहे. असं कठीण प्रसंगी तुम्ही लोकांनी माझ्या पाठीशी जी साथ दिली याबद्दल मी शब्दात ते आभार मानू शकत नाही. पण एक सांगतो, आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगाच्या कातड्याची जोडे करून जरी घातली तरी ती फिटू शकत नाही याची मला जाणीव आहे, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. तसेच सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करून आज इथपर्यंत पोहोचलो आहे आणि जीवनामध्ये मी कुणाचं मन दुखून स्थान निर्माण केलं नाही तर मन जिंकून स्थान निर्माण मी व्यक्त केलं आहे, असं धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं.